बिंदास निर्भीड, बिंदास बापांचं निर्भीड व्यासपीठ, रमेश बिंदास। आणि आता बातमी आहेत ती औरंगाबाद जिल्ह्यातील टापरगाव येथून। कन्नड तालुक्यातील टापरगाव तलाटी सदाच्या तलाटी कल्पना डिगोळे यांच्या काम चुकारपणाचा फटका टापरगाव सदातील विविध गावातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे। या भागातील शेतकऱ्यांना कित्येक महिन्यापासून बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित राहावे लागले होते। टीम एम एच बिंदासने यावर प्रकाश टाकला आणि याची दखल घेत बोंडअळी अनुदान आले, परंतु ग्रामस्थांनी तक्रार केली। याचा राग मनात धरून तलाटी कल्पना डिगोळे यांनी कृषी विभागाच्या पंचनामाप्रमाणे अनुदान न देता कमी क्षेत्र दाखवत नाममात्र अनुदान दिल्याचा आरोप शेतकरी करत आहे। या संदर्भात त्यांच्या निलंबनाची मागणी रवी मोहिते, निलेश मोहिते, दत्तू मोहिते, श्याम मोहिते, रत्नाकर मोहिते, बापू मोहिते, संदीप मोहिते, प्रशांत मोहिते, बबनराव मोहिते, बाळू मोहिते, अण्णासाहेब जंगले, नामदेव जंगले सह शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे। निलंबन न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे। टीम एम एच बिंदास करता प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे, टापरगाव, औरंगाबाद। मागाशी तुम्हाला जे सांगितलं बोंडाळीच्या संदर्भात, जे पंचनामे ज्यांना मदतनीस म्हणून त्यांनी जे दिलेले उमेश साहेबांनी आपल्या ग्रामसेवक माहिती, या दोघांनी जे पंचनामे केले ते रियल पंचनामे आहेत। त्यांनी स्पॉट पाहणी केली, त्यांनी प्रत्यक्ष मोजणी करून शेतकऱ्याला विचारून तेवढे आकडे घेतलेले त्याच्यात, एकर 20 गुंठे, 60 गुंठे, 80 गुंठे, 2 हेक्टरपर्यंत त्याच्यात काय केलं आहे काही ना। आता त्या पंचनाम्यात प्रत्यक्ष बोंडाळीचे जे पैसे मिळवले याच्यात तफावत आहे। उदाहरणार्थ माझा पंचनाम्यावर 60 आर आहे आणि मला प्रत्यक्ष 20 आरचे पैसे मिळालेले। याला कारण की ह्या ज्या मॅडम आहेत, तलाटी मॅडम, या कुठल्याही शेतकऱ्याचे वेळेवर कामं करीत नाही। यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी त्यांच्या बदलीसाठी प्रस्ताव शासनाकडे दाखल केला होता। त्यांनी ती एक बदला म्हणून, आकाशबुद्धी म्हणून आम्हाला हा एक आर्थिक फटका दिलेला आहे। पण शासनाला आम्ही विनंती करतो की त्यांनी आम्हाला जे पंचनामे झाले ॲक्च्युअल त्याप्रमाणे पैसे मिळावं आणि असे जे कर्मचारी असतील यांना निलंबित करण्याच्या अशी गावकऱ्याची मागणी आहे म्हणून मी बोलतो। अजूनही बदली झालेली नाही, झाली पाहिजे बदली झाली नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार म्हणून याच्या पुढची कार्यवाही निलंबनासाठी करणार आहे।